ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स, खुद को टेस्ट करते रहो। गेवराई विधानसभा मतदार संघाचा जो उमेदवारीचा सस्पेन्स होता तो आता संपलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर महायुतीकडनं विजयसिंह पंडित यांची जी आहे ती उमेदवारी जाहीर झालेले, दुसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिलेली, तेच विजयसिंह पंडित माझ्यासोबत आहेत। त्यांनी काल त्यांचा उमेदवारी अर्ज देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे आणि सोबत त्यांनी एक 5 लाडक्या बहिणींना घेत त्या अर्ज दाखल केलेला आहे। काय सांगाल, सर्वप्रथम तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा। तुम्ही दुसऱ्यांदा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी काल जे आहे साध्या पद्धतीनं आमच्या लाडक्या बहिणींना घेऊन 5 उमेदवारीचा अर्ज हा दाखल केला आहे, परंतु आपण मला उमेदवारीच्या बाबतीत शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपलं आभार धन्यवाद। अधिकृतरित्या अजून पक्षश्रेष्ठी करून माझं नाव हे जाहीर झालेलं नाही आहे। AB फॉर्म जो आहे तो मुंबईत मला तो प्राप्त झाला आहे, परंतु यादी अधिकृतरित्या ही पक्षस्तरावर पक्षश्रेष्ठीकडनं जाहीर होत असते, ती अजून झालेली नाही आहे। दुसरी यादी आज झाली आहे, अधिकृतरित्या माझं नाव पक्षाच्या स्तरावर जाहीर होईल आणि त्याच्यानंतर जे काही आहे, मी उमेदवारी अर्ज तर दाखल केलेला आहे, पूर्ण माझी तयारी झालेली आहे, अतिशय सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत आम्ही या पहिले पोचलोय, आमचा प्रचारही सुरू झालेला आहे, निश्चित लोक यावेळेस मला काम करण्याची संधी देतील। तीच पाहायला गेलं तर दुसरी यादी जाहीर झाली, मात्र तुम्हाला AB फॉर्म मिळाल्याची माहिती आहे, विश्वसनीय सूत्रांकडून ती माहिती मिळेल, तुम्ही देखील आता सांगितलेलं आहे, मात्र नाव काय नाही राहते यादीमध्ये? नाही, आता ते पक्षाचं पद्धती असती, टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी या होत असतात, पहिली यादी दुसरी यादी ह्या यादी त्याचं ते पक्षाच्या स्तरावरचा विषय आहे, त्याच्यामुळे निश्चित लवकरात लवकर माझं नाव अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार गेवराई विधानसभा मतदारसंघाचा म्हणून जाहीर होईल। नक्कीच पाहायला गेलं तर काल अर्ज दाखल केलाय, लाडक्या बहिणींना सोबत घेत अर्ज दाखल केला, कारण आगळा वेगळा अर्ज केलं, प्रत्येक निवडणुकीला वेगळं होतं पण ह्या निवडणुकीला वेगळं पाहायला मिळालं, सगळ्या जागेवर असं झालंय? नाही, आमच्या सरकारमध्ये जे आहे लाडकी बहीण ही जी योजना आणली ती खरंच दिलासादायक अशी योजना आहे आमच्या मायमाऊलींसाठी, आणि त्याच्यामधून ते किती समाधानी आहेत, किती त्यांचं आश्वस्त आहेत, त्याच्यामुळं तेच आमचं एक प्रमुख मुद्दा म्हणा किंवा प्रमुख विषय म्हणा, आम्ही मायमाऊलींना दिलासा देण्याचं काम केलंय। माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लाभ लाडकी बहीण योजनेमधून मिळाला आहे, तो 90,000 पुढं आहे, त्याच्यामुळं त्यांनाच आम्ही प्राधान्य दिलं। त्याच माझ्या मायमाऊली मला आशीर्वाद देणार आहेत आणि भरभरून देणार आहेत, त्याच्यामुळं मी त्यांना बरोबर घेऊन एक वेगळ्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नक्कीच पाहायला गेलं तर 2019 निवडणुकीवेळेस मुद्दे वेगळे होते, कशी वाटते, किती आव्हानात्मक निवडणूक ही, कारण ते मुद्दे वेगळे होते आणि आता मुद्दे वेगळे आहेत? नाही, आता ज्या त्या वेळेस परिस्थितीनुरूप मुद्दे हे बदलत जात असतात, आत्ताचे मुद्दे काय आहेत, आपण निवडणुकीला सामोरं जात असताना बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता म्हणजे विरोधकांकडे बघत बसून ते टीकात्मक गोष्टी करत बसण्यापेक्षा आपण सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मतदारांपर्यंत गेलं पाहिजे। विकासाचा एक अजेंडा आराखडा जो की भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे, तो अजेंडा घेऊन लोकांपर्यंत आपण जावं आणि सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे। 5 वर्ष पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ या चिन्हावरचा अधिकृत उमेदवार मी 2019 निवडणूक लढवली, तिथं आपण कुठं कमी पडलो, माझा छोटा पराभव झाला, पण तो छोटा पराभव पराभवच आहे, त्या पराभवातून भरपूर काही गोष्टी आपण शिकून आपण कुठं कमी पडलोय त्याच्यामध्ये आपण अजून सुधारणा केली पाहिजे, आपली भूमिका अजून लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही 5 वर्ष काम करत राहिलो आणि निश्चित यावेळेस लोक मला काम करण्याची संधी हे देतील आणि मी कुठल्याही गोष्टीचं कुणावरही टीकात्मक ह्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझा एक
विकासाचा अजेंडा, सिंचन क्षेत्र गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलं पाहिजे, शिक्षण व्यवस्था ही सुधारली पाहिजे, आरोग्य व्यवस्था अजून सुधारली पाहिजे, किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये तळागाळापर्यंत योग्य त्या घटकापर्यंत त्याचा लाभ गेला पाहिजे. या सर्व कष्ट गोष्टी घेऊन मी मतदार मायबापांपर्यंत जाणार आहे आणि निश्चित यावेळेस मला नाउमेद आमच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाप जनता होऊ देणार नाही आणि मला भरभरून असे आशीर्वाद देतील. या राज्याच्या विधिमंडळामध्ये काम करण्याची, गेवराई विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला देतील. नक्कीच पाहायला गेलं तर 2019 आता ज्या पक्षातील आहेत महायुतीतील भाजपाचे आमदार विद्यमान आमदार लक्ष्मण पवार ते तुमच्या विरोधात होते, काही मताने तुमचा पराभव झाला, मात्र पुन्हा एकदा लक्ष्मण पवारांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. काल एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपण लढणार असल्याचं सांगितले. बंडखोरी होती महायुतीमध्ये? नाही, बंडखोरी तर झाली आहे, त्यांनीच निर्णय घेतला मी भाजपमधनं बाहेर पडण्याचा. परत ते तिकडं जाऊन तुतारीचं तिकीट काय मागू लागले, काय काय गोष्टी घडल्यात, घडामोडी घडल्यात, ते आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. माझ्या समोर जे काही आहे मी मला आव्हान आता समजतच नाही. मागच्या वेळेस छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आपण म्हणजे लक्षात घेतल्या नाही, थोडस गाफील राहिलो. दोन उमेदवार माझ्या समोर होते, मी असं समजत होतो की दोघांचं आव्हान आहे, पण ते दोघांचं नव्हतं. दोघं मिळून एकत्रित होऊन 8 दिवस आधी जे काही आहे त्यांनी एकानं एकाला पाठिंबा दिला आणि ते एकत्रित होऊन हे झाले. मी त्याच्यात गाफील होतो, आता तशी परिस्थिती नाहीये. मी आता माझं कसं मला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचता येईल, लोकांचा कौल माझ्या बाजूने कसा घेता येईल या दृष्टिकोनातून मी आता आव्हान मी असं समजतो. दोघं असले काय, तिघं असले काय, चार जण असले काय, मी असं समजतो की मला जे काय आहे लोकांपर्यंत जायचंय आणि चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडायची आहे. त्याच्यामुळे कोण आहे काय मी याच्याकडे लक्ष आता देत नाही. ज्याला त्याला लोकशाहीमध्ये मी म्हणल्याप्रमाणे अधिकार आहे, निवडणुकीला सामोरे येतील आणि निवडणूक शेवटी हा एक खेळ आहे, याच्यामध्ये तुम्ही त्या खेळाडू वृत्तीने त्याला सामोरं गेलं पाहिजे. कुणीही येऊ, आता मला कुणी रोखू शकत नाही. हा मतदार मायबाप जनतेच्या जीवावर मला एक विश्वास आहे आणि मला तेवढा निश्चितपणानं यावेळेस जे काय आहे मला सकारात्मक असा एकतर्फी कौल या गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनता देईल. तुमचा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण असणार आहे, कारण दोनही उमेदवार मग बदामराव पंडित असतील किंवा लक्ष्मण पवार असतील रिंगणात उतरतात, प्रमुख प्रतिस्पर्धी कोण असणार आहे, गेल्या वेळेस जे झालं त्यावेळेस होऊ शकतंय का? नाही, मी तुम्हाला म्हणलं गेल्या वेळेस जे आम्ही गाफील राहिलो तशी चूक माझ्याकडनं होणार नाही, म्हणून मी मला प्रतिस्पर्धी आहे. शेवटी म्हणलं तुम्हाला प्रतिस्पर्धी एक समोर माझ्या कुणीतरी उभा आहे हे डोक्यात ठेवून मी एक लोकांपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून एक विकासाचा मुद्दा घेऊन सामोरं जातोय. त्याच्यामुळे मी कुणाचं नावही घेणार नाही आत्ताच्या घडीला. मला मी प्रतिस्पर्धी समजत नाही. मी 5 वर्ष पराभव होऊ नये, ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून जे 1 दशकापासून काम करतायत ते जेवढे लोकांपर्यंत गेले नाहीत, लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, म्हणजे या 1 दशकामध्ये 2014 पासून 2024 पर्यंत ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मतदारांनी भरभरून दिलं आहे, असं अनेक गावं आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघातील लोक आहेत की त्यांनी 10 वर्षात त्या लोकप्रतिनिधीला पाहिलंच नाही, बघितलंच नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या समोर प्रतिस्पर्धी आव्हान काहीच कुणाचं समजत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे राजा माझा, आंतरवली सराठी अवघ्या काही किलोमीटरवरती आहे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचा बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश होतो ते गेवराई मतदारसंघ आहे. मनोज जरांगे पाटील देखील उमेदवारांच्या गाठीभेटी मुलाखती घेत आहेत, उमेदवार देखील जात आहेत. किती आव्हानात्मक निवडणूक वाटते आणि तुम्ही पाहायला गेलं तर मराठा आंदोलनादरम्यान जे ऋषिकेश बेदरे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, कार्यकर्ता कोणाचा म्हणून फोटो फिरत होते, तुम्ही डायरेक्ट स्वीकारलं की हा कार्यकर्ता माझाच आहे असं तुम्ही त्यावर स्टेटमेंट केलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कशी आव्हानात्मक वाटणार आहे, कारण तो मुद्दा देखील प्रामुख्याने घेतला जातो निवडणुकीमध्ये? नाही, मनोज दादा जे आहेत संघर्ष योद्धा मनोज दादा हे ज्या पद्धतीनं लढा देत आहेत तो लढा सबंध
महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये त्यांचं ते आंदोलन गाजलेलं आहे मनोज दादांचं. त्यांनी आत्ता या निवडणुकीच्या संदर्भात, विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही आहे. त्यांनी मध्यंतरी इच्छुकांची बैठक घेतली, बोलवलं, त्यांना अर्ज करायला लावला आणि शेवटच्या दिवशी मी निर्णय घेईल अशा पद्धतीचं त्यांनी एक घोषणा केली. त्याच्यामुळं अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळं आज त्या ह्याच्यावर बोलणं मला काही संयुक्तिक वाटत नाही. मनोज दादा काय भूमिका घेतात उमेदवार उभा करण्याच्या बाबतीत, तो निर्णय अजून त्यांनी घोषित करूच तर मी त्याच्यावर बोलणं योग्य राहणार नाही. त्याच्यामुळे वेट अँड वॉच एक विषय. आणि आपण जे विचारलं की ऋषिकेश दादा बेद्रे यांच्या बाबत, तर ते माझे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी त्यावेळेस होते, ते माझ्या बरोबर काम करतायत, माझे सहकारी आहेत, त्याच्यामुळं मला असं त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल. त्यावेळेस ती मी भूमिका घेणं ते गरजेची होती, ती भूमिका मी त्यावेळेस घेतली, त्याच्यावर मी अजूनही ठाम आहे. त्या आंदोलनामध्ये जे काही आहे मराठा आंदोलनामध्ये सक्रियपणे कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता एक सामाजिक विषय म्हणून ते लढा देत आहेत, ते त्यांच्या भूमिकेतून पुढे जात आहेत. आणि माझ्याबरोबर माझा एक सहकारी, तरुण सहकारी म्हणून त्यावेळेस मी घेतलेली भूमिका ती योग्य होती. नक्कीच हे होते गेवराईचे उमेदवार विजयसिंह पंडित, महायुतीचे उमेदवार आहेत. आता त्यांनी सांगितलं आहे की 5 लाडक्या बहिणींना घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे किंवा तो सामाजिक लढा आहे तो त्यांचा योग्य आहे असं तरी त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी बाब म्हटलं तर येणाऱ्या काळामध्ये गेवराईचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी देखील आम्ही काम करणार आहोत. पुरुषा प्रतिस्पर्धी कोण आहे का मला त्यांच्यावर टीका करायची नाही. माझं जे काम आहे ते मी जनतेला दाखवून देणार आहे. नक्कीच गेवराईची जनता मला सभागृहामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, गेवराई.